राज्यावर सध्या भीषण दुष्काळाचं संकट आहे. या संकटावर मात करण्यासाठी राज्यातील सगळ्या धरणांना पाईपलाईननं जोडण्याचा प्रस्ताव भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी दिलाय. नाशिकच्या गंगापूर धरण ते जायकवाडी, नगर ते औरंगाबाद, पुणे ते सोलापूर अशा राज्यातील अनेक धरणांना जोडण्याचा हा प्रस्ताव त्यांनी दिलाय. हा प्रस्ताव सध्या मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांना सादर करण्यात आला आहे. सध्या लातूरला मिरजेतून रेल्वेच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येतोय. जर देवयानी फरांदे यांचा प्रस्ताव मान्य झाला तर दुष्काळ दूर होण्यास मदत होईल असा विश्वास देवयानी फरांदे यांनी व्यक्त केलाय. तर येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये असं सर्व ठिकाणावरून थेट पाईपलाईनसारख्या योजनांचा स्वीकार करून डिस्ट्रेस इयरमध्ये ह्या थेट पाईपलाईनच्या योजनेमधून पाणी पुरवठा करणं मला असं वाटतं ही काळाची गरज राहणार आहे आणि त्याच्यावरती सरकारने सकारात्मक विचार करेल अशा पद्धतीचं उत्तर माननीय गिरीश महाजन सिंचन मंत्री महोदयांनी सभागृहामध्ये दिलं.